सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना आमचं निवेदन आहे आणि मागणी आहे की गेल्या 2-3 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले चित्रपट आणि त्या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाची जी काही मोडतोड करत आहेत याविरोधात छत्रपतींचे 13वे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे आणि या आक्षेपानंतर महाराष्ट्रामध्ये या सर्व चित्रपटांवर सगळ्या सामाजिक संघटना असतील शिवप्रेमी असतील यांनी बंदी घालण्याचं आवाहन केलं। त्या ठिकाणी जाऊन ते चित्रपटही बंद पाडलेले आहेत आणि म्हणून या चित्रपटसृष्टीचे जे काही संबंध आहेत हे जे दिग्दर्शक आहेत हे सगळे त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि यांना या सगळ्या चित्रपटांवर जी बंदी घालण्याचं छत्रपतींनी आवाहन केलेलं आहे किंवा इतिहासाची मोडतोड झाली याचा जो काही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे या माध्यमातून आम्हाला सगळ्या छत्रपतींच्या मावळ्यांना शंका निर्माण झाली की छत्रपतींच्या जीवितास कुठेतरी हानी होऊ शकते कारण यांचे चित्रपटसृष्टीतले जे लागेबांधे आहेत हे सर्वश्रुत आहेत आणि जेव्हा जेव्हा यांना अशा पद्धतीने विरोध होतो त्यावेळेस अनेक दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडल्या आणि त्या पुन्हा तशा होऊ नये। छत्रपतींच्या जीविताला जर कुठं काही कोणी करण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होऊ शकती हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री चांगले जाणून आहात आपण। त्यामुळे आमची आपल्याकडे मागणी आहे की छत्रपतींची सध्याची वायप्लस असलेली जी काही सुरक्षा आहे ती बदलून त्यांना झेडप्लस सुरक्षा देण्यात यावी कारण छत्रपती हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। घर तिथं मावळा गाव तिथं स्वराज्याची संघटना या माध्यमातून त्यांनी जो संकल्प केलाय ते रात्री बेरात्री महाराष्ट्राचा प्रवास करत आहे आणि त्यामुळे छत्रपतींची सुरक्षा ही या महाराष्ट्राची कळाची गरज असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण तात्काळ त्यांच्या सुरक्षेत बदल करून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी ही आमची सगळ्या शिवप्रेमींची त्यांच्याकडे मागणी आहे।